आज त्यांच्या विभागाने इथं दिलेले आहे ती कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे। त्याचबरोबर कोल्हापूर मुंबईची एक मागणी आपली सातत्याने होती आणि नियमित झाली पाहिजे ही एक मागणी कोल्हापूरकरांची होती। आज अलायन्स एअर आणि स्टार या दोन्ही कंपन्यांनी मॉर्निंग स्लॉटची म्हणजे सकाळी विमान जाण्यासाठी आणि संध्याकाळी पर देण्यासाठी जी मागणी केली होती, आज अदानी ग्रुपचे एक पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि बैठकीमध्ये त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की सकाळी 10 वाजता हे विमान कोल्हापूर मुंबईसाठी कार्यरत करण्यासाठी त्यांनी आज परवानगी दिलेली आहे, ज्याची घोषणा आत्ताच चंद्रकांत दादांनी केली। ही विमानसेवा दसरा आपला ऑक्टोबर त्याच्या दरम्यान ही सेवा सुरू होईल अशी घोषणा त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर बेंगलोर विमानसेवा जी बंद झालेली होती तीही विमान सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर एक नवीन मागणी आज आपण मी त्यांच्याकडे केलेली आहे, गोव्यालासुद्धा आपल्याला कनेक्टिव्हिटी कोल्हापूरहून असावी। मला खात्री आहे किंवा अपेक्षित आहे की लवकरच मुंबई बेंगलोर आणि गोवा या सगळ्या विमानसेवा लवकरच सुरू होतील, कारण आज स्वतः केंद्रीय मंत्री इथं आलेले आहेत, त्यांनी घोषणा केलेली आहे आणि या सगळ्या सेवा लवकर सुरू होतील याची मला खात्री आहे। मुंबई विमानसेवा आठवड्यातून 5 दिवस ही विमानसेवा कोल्हापुरातून राहील आणि ज्याची खरी गरज आहे ती की सकाळी विमान गेलं पाहिजे ती विमानसेवा सुरू होईल आणि अलायन्स एअर आणि स्टार या दोन्ही कंपन्यांनी मुंबई विमानसेवा 15 दिवसात सुरू करण्याची घोषणा ग्वाही दिलेली आहे। दोन्हीपैकी जे सुरू करतील, आता आपल्याला जर 2 स्लॉट मिळाले तर दोन्ही सुरू होतील, दोन्ही ऑलरेडी स्टार एअरला RCS मध्ये कोल्हापूर एअरपोर्ट मुंबईसाठी मिळालेला आहे, स्टार ऑलरेडी कोल्हापूर हैदराबाद फ्लाईट सुरू आहे, त्यामुळे कुठलीच अडचण नाही। घोषणा त्यांनी केलेली आहे, दसऱ्याच्या आत ही विमानसेवा सुरू व्हायला कोणती अडचण मला दिसत नाही। त्या संदर्भातही चर्चा झालेली आहे, माझ्या हातामध्ये नोट आहे, त्यांना आज सगळा हा विषय समजावून सांगितला की कोल्हापूरकरांची मागणी आहे की या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्यात यावं, त्या पद्धतीचा ठराव सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे, तो ठराव दिल्लीला पाठवला आहे, सगळी त्यांना माहिती दिली पण त्यांच्या अजेंड्यावर तो विषय नसल्यामुळे ते म्हणले जोपर्यंत मी माझ्या ऑफिसशी या संदर्भात चर्चा करत नाही तोपर्यंत मी घोषणा करू शकत नाही, पण त्यांनी त्यांच्या आपले जे विषय होते त्यामध्ये तो विषय घेतलेला आहे आणि लवकरच ती कोल्हापूरकरांची मागणी सुद्धा पूर्ण होईल, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। नाईट लँडिंग झालं ना, आता विमान सेवा कुठली तरी यायला पाहिजे। नाईट लँडिंगची परमिशन ऑलरेडी आलेली आहे, ॲपरनची परमिशन आलेली आहे, रनवे एक्सटेन्शनची परमिशन मी स्वतः घेऊन आलेलो आहे, आता कोणती विमानसेवा संध्याकाळी विमानसेवा सुरू करू इच्छित असेल तर ते नाईट लँडिंग करू शकतात। आज खरं म्हणजे कोल्हापूरसाठी भाग्याचा दिवस आहे, जे विमान मंत्री महोदय घेऊन आले ते आज कोल्हापूरच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं विमान Emerald 650 हे विमान ते घेऊन इथं आलेलं आहे, त्यामुळे हे कमिशनिंग आणि वगैरे सगळे जे विषय होते ते सगळे आज पूर्ण झालेले आहेत। दिलपासून आभार व्यक्त करतो। एअरपोर्टची आज मीटिंग झाली, माझ्या लक्ष आहेत की March 2023 तक हे आमची नवीन टर्मिनल बिल्डिंग तयार होईल, त्याच्यापेक्षा डिझाईनपणी कोल्हापूरची संस्कृती आणि सभ्यता जवळ डिझाईन आम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये। रनवेची तयारी झाली, 1780 मीटरची रनवे तयार आता झाली, आमची चेष्टा आहे की 2300 मीटरचा रनवे आम्हाला पाहिजे। पाटील साहेब जवळ माझी निरोप झाली आहे की 64 एकरची लँड एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची कारवाई सुरू होणार। एक आमच्या मध्य एअरपोर्टमध्ये पण एक सडक आहे, त्याला पण डायव्हर्ट करायचं आहे आणि HT लाईन अँड MP महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डची लाईन्स पण आहेत, त्याला पण शिफ्ट करायचं आहे, नाईट लँडिंगची फॅसिलिटी द्यायची। माझी कोशिश होणार की मुंबई आणि बँगलोरची कनेक्टिव्हिटी पण, कोल्हापूर एक महत्त्वाचं आमचं शहर आहे, ते मांग आमचे खासदार आमदार सगळ्यांचा माझ्याजवळ आहे, त्याच्यावरती मी कार्य करतो, ही संकल्प मी आपणला देतो। हेच माझी एक विचारधारा आहे नागर विमानन क्षेत्राला आणि कोल्हापूर प्रगती आणि विकास चपथवरती आहेत, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दोनच्या ध्यान आणि
कोशिशपणे कोल्हापूर जवळ आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे क्षेत्र प्रगती आणि विकासचा एक नवीन अध्याय ची सुरुवात होणार। फार फार धन्यवाद।